नमस्कार पालक बंधू आणि भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, मी आज आपणाला इयत्ता तिसरीतील विषय इंग्रजीचा युनिट 5 मधील मॅचिंग पार्ट्स हा घटक शिकवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये आपण सकाळी उठल्यापासून तर ते रात्री झोपेपर्यंत अनेक क्रिया करत असतो. जसे सकाळी उठून आपण ब्रश करतो, तर ब्रश करणे यालाच ब्रशिंग अ टीथ असे म्हणतात, किंवा आपली आई कपडे धुते म्हणजेच याला वॉशिंग अ क्लोथ असे म्हणतात. अशाच अनेक क्रिया आपण दिवसभरात करत असतो, जसे उठणे, बसणे, लिहिणे, वाचणे, किंवा त्याचप्रमाणे भांडी घासणे, त्याचप्रमाणे उड्या मारणे, धावणे, पोहणे, अशा अनेक क्रिया आपण करत असतो. या आणि अशा अनेक क्रियांच्या शब्दांचा आपल्याला आपल्या ह्या पाठामध्ये सराव करायचा आहे आणि दिलेल्या चित्रांचे वर्णन देखील करून घेऊन त्यांच्या जोड्या देखील लावून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व ऐका.